सॉरी सॉरी सॉरी. अरे प्रतीक यार किती उशीर झाला यार, केवढं रात्र झाली आहे. ते सगळे स्टॉल वाले आतापर्यंत सगळे स्टॉल बंद केले असणार आहेत माहिती का. अती झाला अती वगैरे काही नाही. ओके गाईज, सो वेलकम बॅक टू द सेकंड एपिसोड ऑफ आर रमजान स्पेशल सिरीज. आय होप तुम्ही पहिला एपिसोड बघितला असेल जो कौसरबाग स्पेशल होता. मग आज प्रतीक आम्हाला कुठे घेऊन चाललास तू? आज आपण कॅम्प मध्ये चाललो. कॅम्प मध्ये, व्हेरी नाईस. सो जान्हवी, आपला कॅम्पातला फर्स्ट स्टॉप आहे इमदादी. चल ठीक आहे, आता खूप पडबड करू नको, मला ऑलरेडी खूप भूक लागली आणि तू लेट आलास आणि कितीना सांगितलं लेस ऑफ टॉकिंग अँड मोर ऑफ ईटिंग. नाउ सॉरी. एक ग्रुप आहे आमचा, एक ग्रुप इमदादी ग्रुप म्हणून आहे. इमदादी याच्यामध्ये इमदाद, इमदाद म्हणजे काय? दान धर्म. हा पैसा चॅरिटीसाठी जातो. जाती धर्माचे कुणी पण येऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम. कुणी सर्व एव्हरीबडी इज वेलकम. हे सर्व चार चौघांसमोर बसून तुम्ही खाता, ते वेगळं असतं ना त्याच्यामध्ये. ते एक हमको ये दाल का चावल चाहिए. इमदादीला आल्यावर मस्ट ट्राय डिशेस आहेत मलाई चिकन आणि दालचा राईस. फर्स्टली व्हेरी अफोर्डेबल आणि सेकंडली व्हेरी टेस्ट. आणि नॉट टू फॉरगेट आपला फालुदा खूप छान आहे. ओके, हाय अनमोल. सो फर्स्टली दिस इज द यू नो फर्स्ट टाइम पोस्ट कोविड वी आर कमिंग टुगेदर अँड सेलिब्रेटिंग रमजान. सो व्हाट डू यू फील अबाउट इट? इट्स ऍक्च्युली व्हेरी ग्रेट. आय ऍक्च्युली बिलॉंग टू दिल्ली, सो आय वॉज इन लॉकडाऊन सिन्स पास्ट 2 इयर्स. सो इट्स बीन ग्रेट कमिंग डाऊन हियर अँड ट्राइंग सम फूड. And what's your favorite food item? My favorite food item would be chicken biryani and the thing I'm having right now, which is chicken satay. ऑलमोस्ट 2-3 वर्षानंतर आपण बाहेर निघतोय लॉकडाऊन नंतर, तर हाऊज द एक्सपिरियन्स? इफ्तार साठी तुम्ही बाहेर आला तर हाऊज इट? इट्स ग्रेट. म्हणजे आता एवढी गर्दी बऱ्याच वर्षानंतर बघायला मिळते. ट्राईड लाईक 3 डिशेस आम्ही बघितल्या. एक त्यांचा नवाबी टिक्का होता, त्यानंतर माझाही फेवरेट आहे, हो ना, त्यानंतर अफगाणी लेग पीस म्हणून काहीतरी होतं, आणि त्यांचा शॉर्मा. शॉर्मा आय बिलीव्ह आमचा सगळ्यात फेवरेट होता आतापर्यंत. प्रतीक, अजून काहीतरी खाऊयात ना? खाऊ की, माझं मन मोठ आहे. आठवतं तू चॅलेंज हारली होती? कोणता? तहुराचा. बिर्याणी मागितली होती ना? बिर्याणी खाऊ घालतो तुला आज. वा, कुठे? हे काय? अल्हम्दुलिल्लाह. थँक यू. काय कशी होती बिर्याणी? काय बिर्याणी होती यार, मसाला. ओ हो हो, बेस्ट 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 बिर्याणी. ओके गाईज, सो हियर वी आर आजच्या आपल्या लास्ट स्पॉटवरती, ज्याचं नाव आहे सुलेमान उस्मान मिठाईवाला. जर तुम्ही कॅम्पात आले आहात आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या फिरनीज ट्राय करायचं आहे, तर तुम्ही इथे नक्की या. दे सर्व डिफरंट फ्लेवर्स ऑफ फिरनीज, जस्ट लाईक दिस ब्लॅक करंट फिरनी. नॉट जस्ट दॅट, दे ऑल्सो सर्व मालपुआ. आणि फक्त यांच्याकडे नॉर्मल मालपुआ नाही, पण यांची एक स्पेशालिटी आहे, ती आहे न्यूटेला मालपुआ. दॅट्स राईट, तर इथे नक्की या. सो गाईज, ॲज यू कॅन सी, आम्ही खाऊन खाऊन खूप जास्त थकलेलो आहोत. खूप जास्त. बट यु नो की आता कॅम्पमध्ये आल्यावरती तुम्हाला कोणत्या 4 जागेंवरती जायचं आहे? कोणत्या 4? मला माहिती आहे. फर्स्ट इज इमदादी, सेकंड इज सलीम शहा नियर CCD, थर्ड इज हॉटेल अल्हम्दुलिल्लाह नियर बाबाजान चौक, आणि फोर्थ इज सुलेमान उस्मान मिठाईवाला. डेझर्ट लव्हर्सचं हे फेवरेट जागा असणार आहे. या एपिसोडच्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुमची फेवरेट प्लेस सुद्धा सांगा पुण्यातली बर का, आणि जी ही कमेंट मला आवडेल त्या कमेंटला ईदला माझ्याकडून ईदी राहील. दॅट्स राईट. ऑल्सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू, बाय.